चला तर मग जाणून घेऊ नर्मदा या नदीबद्दल. या नदीला रेवा, नर्मदा किंवा निर्बुद्धा या नावाने देखील ओळखले जाते. भारतातील 5व्या क्रमांकाची ही सर्वात मोठी नदी आहे. पण ही नदी माही आणि तापी या नदीप्रमाणे वेस्ट फ्लोईंग नदी आहे, म्हणजेच पश्चिम वाहिनी नदी आहे. मग पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये जर विचार केला तर सर्वात मोठी नदी म्हणजे सर्वात लांब नदी कोणती, तर नर्मदा नदी. म्हणजेच भारतामध्ये ज्या सर्व नद्या आहेत त्याच्यामध्ये 5 क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे नर्मदा नदी, आणि पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सर्वात लांब नदी आहे नर्मदा नदी. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहते. आणि ही जी नर्मदा नदी आहे ती मध्य प्रदेशमधली आणि गुजरातमधली सर्वात लांब नदी आहे. म्हणूनच या नदीला लाईफ लाईन ऑफ मध्य प्रदेश आणि गुजरात असे देखील म्हटले जाते. तर ही नदी आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. या नदीबद्दल आपण सर्व काही ॲनिमेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत याच व्हिडिओ लेक्चरमध्ये. नमस्कार, माझं नाव विजय वाघ आणि विजयपद अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नर्मदा नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे आणि नर्मदा नदी सर्वात आधी मध्य प्रदेशातून 1077 किलोमीटरचा प्रवास करते. त्यानंतर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांची सीमा जवळपास 39 किलोमीटरची तयार करते आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात यांची सीमा 74 किलोमीटरची तयार करते आणि शेवटी गुजरातमध्ये 161 किलोमीटर वाहत जाऊन शेवटी अरबी समुद्राला खंबाच्या आखातात जाऊन मिळते. आता बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असा उल्लेख आहे की नर्मदा नदी महाराष्ट्रामध्ये जवळपास 54 किलोमीटर वाहते, तर बऱ्याचशा पुस्तकांमध्ये असा पण उल्लेख आहे की ती 39 किलोमीटर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि 74 किलोमीटर मध्य प्रदेश आणि गुजरात यांची सीमा तयार करते. आता नर्मदा हा शब्द ॲक्च्युली संस्कृत शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ असा होतो की गिवर ऑफ प्लेजर, म्हणजेच आनंद देणारी. पेरिप्लस एरिथ्रियन सी यामध्ये नर्मदा नदीचा उल्लेख नेमनॅडियस असा केला. टोलेमीने नर्मदा नदीला नेमॅडस असे म्हटले. ब्रिटिशांनी नर्मदा नदीचा उल्लेख नर्मदा किंवा निर्बुद्धा असा केला. हिंदू मान्यतेनुसार स्कंद पुराणातील रेवा खंडमध्ये असा उल्लेख आहे की भगवान शंकर अमरकंटकातील मैकल पर्वतावर तपश्चर्या करत बसले होते आणि त्यांच्या घामाचा थेंब जमिनीवर पडला आणि तिथून नर्मदा नदी तयार झाली. या नर्मदा नदीला शंकराची मुलगी म्हणजेच डॉटर ऑफ शिवा असे देखील म्हटले जाते आणि म्हणूनच भारतातील ही एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते, जिला आपण नर्मदा परिक्रमा असे म्हणतो. तर नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर असलेल्या नर्मदा कुंड या जलाशयातून होतो. अमरकंटकच्या उंच भागातून वाहत आल्यावर ही नदी पुढे जाऊन कपिलधारा धबधबा म्हणजेच वॉटरफॉल तयार करते. ही नदी अजून पुढे प्रवास करते आणि मध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणी आल्यानंतर ती अजून एक छान धबधबा तयार करते. त्या धबधब्याचं नाव म्हणजे धुआधार धबधबा. आता जबलपूर जवळच अजून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव म्हणजे भेडा घाट. म्हणून या धबधब्याला भेडा घाट धबधबा असे देखील म्हणतात. म्हणजे परीक्षेमध्ये एकतर धुआधार धबधब्याबद्दल विचारतील किंवा भेडा घाट, ऍक्च्युली हे दोन्ही एकच धबधबे आहेत. यानंतर ही नदी एका अरुंद जागेतून म्हणजेच नॅरो चॅनलमधून मॅग्नेशियम आणि बेसॉल्टने बनलेल्या मार्बलच्या खडकाच्या दरम्यान वाहू लागते. आता हा अरुंद मार्ग किंवा नॅरो चॅनल का तयार झालेला आहे, तर नर्मदेच्या उत्तरेला विंध्य पर्वतरांग आहे आणि नर्मदेच्या दक्षिणेला सातपुडा पर्वतरांग आहे. या दोन पर्वतरांगांमुळे एक अरुंद रस्ता म्हणजेच नॅरो चॅनल तयार झालेला आहे आणि त्या चॅनलमधून नर्मदा नदी वाहत जाते. ॲक्च्युली या मार्गाला अरुंद मार्ग किंवा नॅरो चॅनल न म्हणता खचदरी म्हणजेच रिफ्ट व्हॅली असं म्हटलं पाहिजे. ॲक्च्युली रिफ्ट व्हॅली म्हणजे काय, तर आजूबाजूला संगमरवराचे म्हणजे मार्बलचे उंचच्या उंच खडक आणि त्यांच्या दरम्यान ही नर्मदा नदी वाहत जाते. आता ही नदी पुढे आल्यावर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या इथून वाहते. या ज्योतिर्लिंगाच्या इथे या नर्मदा नदीने ओम आकाराचं एक बेट तयार केलेलं आहे आणि पुढे गेल्यावर ही नदी सहस्त्रधारा वॉटरफॉल म्हणजेच सहस्त्रधारा धबधबा तयार करते. त्यानंतर ही नदी महाराष्ट्राची मध्य प्रदेश बरोबर सीमा तयार करते व नंतर महाराष्ट्राची गुजरात बरोबर सीमा तयार करते आणि शेवटी गुजरात या राज्यात प्रवेश करते. आता ही नदी पुढे वडोदरा म्हणजेच बडोदा या ठिकाणी पोहोचल्यावर तिला चानोड जवळ गुप्त सरस्वती आणि ओरसांग या दोन नद्या मिळतात. आता गुप्त सरस्वती, ओरसांग आणि नर्मदा या तीन नद्या झाल्या ना, या तीन नद्यांचा संगम चानोड येथे होतो म्हणून याला त्रिवेणी संगम असे देखील म्हणतात. आता
जसा गंगा नदीमध्ये पण त्रिवेणी संगम आहे तसाच नर्मदा मध्ये देखील त्रिवेणी संगम आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर ही नदी शेवटी गुजरात राज्यातील भरूच या जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि नंतर खंबातच्या आखाताला म्हणजेच अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नर्मदा नदीच्या मुखाशी म्हणजेच नर्मदा नदी जेव्हा खंबातच्या आखाताला जाऊन मिळते तेव्हा तिथे दोन बेटे तयार होतात. ती दोन बेटे लक्षात ठेवा, एक बेट म्हणजे आलिया बेट आणि दुसरं बेट म्हणजे दासन बेट. आता ही बेटे नदीतली आहेत की नाही म्हणून याला रिव्हेरिन आयलँड असे देखील म्हणतात. जेव्हा अरबी समुद्राला भरती येते तेव्हा अरबी समुद्राचं पाणी म्हणजे समुद्राचं पाणी या नर्मदा नदीच्या मुखापासून आत शिरते. ते जिथपर्यंत आत शिरते त्याला एक चांगला शब्द आहे ज्योग्राफीमध्ये, त्याला म्हणतात एश्चुरी. म्हणजे नर्मदा नदी ही एश्चुरी तयार करते हे देखील लक्षात ठेवा. आता या नर्मदा नदीवर धरणं म्हणजेच डॅम्स बांधलेली आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये महत्त्वाची धरणे म्हणजे इंदिरा सागर, ओंकारेश्वर, महेश्वर, बर्गी आणि जोबात धरण. तर गुजरातमध्ये सगळ्यात मोठं धरण आहे सरदार सरोवर धरण. आता या सरदार सरोवर डॅमच्या शेजारी एक साधू नावाचं बेट आहे आणि या बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटरचा पुतळा उभारलेला आहे. आता 182 मीटरच का बरं, तर 182 ही विधानसभा सदस्य संख्या आहे गुजरातची, म्हणून 182 मीटरचा तो पुतळा आहे. आता या नर्मदेच्या प्रवासात तिला बऱ्याचशा उपनद्या येऊन मिळतात. डावीकडून पण उपनदी येऊन मिळणार आणि उजवीकडून पण. आता डावीकडूनची उपनदी जी मिळणार ती येणार दक्षिणेकडून आणि उजवीकडून जी उपनदी मिळणार ती येणार उत्तरेकडून. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डावीकडून म्हणजेच दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या पाहू. तर नर्मदा नदीला दक्षिणेकडून म्हणजेच डावीकडून बुरनेर, बंजर, शेर, शक्कर, दुधी, तवा, गंजल, अजनार आणि करजन या नावाच्या उपनद्या येऊन मिळतात. आणि नर्मदा नदीची सर्वात मोठी उपनदी म्हणजे तवा नदी हे लक्षात ठेवा. आणि नर्मदा नदीला उजवीकडून म्हणजेच नॉर्थकडून हिरण, टेंडोनी, बरना, कोलार, उरी, हटनी आणि ओरसांग या नद्या येऊन मिळतात. तर नर्मदा नदीचा अमरकंटक पासून ते खंबातच्या आखातापर्यंतचा 1312 किलोमीटरचा हा प्रवास तुम्हाला अॅनिमेशनच्या साह्याने खूप छान वाटला असेल आणि छान प्रकारे समजला असेल. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.